Yankotiyako! Sarananata! कैलासीचा शंकर कमलहरी झाला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला मणिमल्लपूर त्यांची नगरी मणिपूर ब्रह्मवरामुळे दैत्य मातले हो फार याच कृतयुगात सात धर्मपुत्र थोर आश्रम फाटला मणिचूल पर्वताच्या वर वक्र दृष्टी पडली मणी येता शिकारीला वक्र दृष्टी पडली मणी येता शिकारीला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला अन्याय अत्याचार करीती असुर होमकुंड तोडून माझ विहाकार ऋषी मुनी भार्या पुत्र छळिले तिला मार पळवली गोधने मोडली कुटी सुंदर भकास उजाड रम्य परिसर केला भकास उजाड रम्य परिसर केला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला ब्रह्मसंचारी आली तिथ नारदाची स्वारी ऋषी न चिंतेचे ते कारण विचारी सप्त ऋषी बदले नारद मुनी समोरी मार्ग काढावा यातून विनंती ही करी इंद्रदेवाकडे जावे सल्ला दिला इंद्रदेवाकडे जावे सल्ला दिला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला नारदांच्या म्हणण्याला भरला होकार शंका कुटुंब तोवर कुठे ठेवणार निर्भय असे स्थान कुठले या भूमीवर बदले मुनीवर एक लवथळेश्वर दैत्य भस्म होत लवाच्या तपोभूमीला दैत्य भस्म होत लवाच्या तपोभूमीला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला ऋषी आनंदले लवथळ क्षेत्री आले पत्नी मुले ठेवून पुढे प्रयाण केले वायुवेगे इंद्राच्या अमरावतीस गेले देवांच्या राजाला व्यथा सांगायला लागले बोले इंद्र विष्णूकडे जा वैकुंठाला बोले इंद्र विष्णूकडे
खंडोबाची कथा वाग्या सांगयाला, खंडोबाची कथा वाग्या सांगयाला। देव बदले ऋषि पुढे ते निघाले, भगवान विष्णु धामी वैकुंठी पोहोचले। मणिमल्लाची हकीकत वर्णया लागले, रक्षणामुचे करावे विनवया लागले। विष्णु बोले शिवाकडे जा कैलासाला, विष्णु बोले शिवाकडे जा कैलासाला। खंडोबाची कथा वाग्या सांगयाला, खंडोबाची कथा वाग्या सांगया आला। सप्तऋषी अवकाश मार्गे निघाले, महादेवाच्या भेटी कैलासाला आले। कैलासपतींनी मग स्वागत केले, कैलासी येण्याचे कारण विचारले। भयमुक्त करावे विनवी भोलेनाथाला, भयमुक्त करावे विनवी भोलेनाथाला। खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला, खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला। अत्याचाराचे ते ऐकून घेतले, प्रलयंकर शिवशंकर संतप्त झाले। शरणागत ऋषींना त्या अभयदान दिधले, वध करीन दैत्यांचा वचन हे दिले। वचन ऐकुनी आनंद त्रैलोक्या झाला, वचन ऐकुनी आनंद त्रैलोक्या झाला। खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला, खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला। क्रोधाने जटा त्या आपटल्या भूमीवरी, त्यातून अवतरली तेजस्वी महामारी। अक्राळ विक्राळ रूप तिचे आगी परी, शांत करण्या ऋषी तुपाचा मारा करी। घृताचा मारा म्हणून नाव घृतमारी तिला, घृताचा मारा म्हणून नाव घृतमारी तिला। खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला, खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला। मल्लाच्या सैन्याचा संहार कराया, धृतमारीला धाडीले भूलोक हे ताराया। ऋषींना सांगे लवथळ तीर्थास थांबाया, यज्ञ कर्म सारी निर्भय कराया। काळ लोटला पुढे अवतार घेतला, काळ लोटला पुढे अवतार घेतला। खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला, खंडोबाची कथा वाघ्या सांगयाला। कैला
सीता शंकर जागला वचनाला मार्तंड भैरवाचा अवतार घेतला मणिमल्ला सुराचा निर्दाल नाला भव्य उग्र रुद्र अवतार धारला कापेतिनी लोक पाहुनी रूपाला कापेतिनी लोक पाहुनी रूपाला खंडोबाची कथा वाघ सांगयाला खंडोबाची कथा वाघ सांगया आला गळ्यात महासर्पांचे भूषण साजले कानी चंड मारतंड विलसती कुंडले हाती खडग डमरू पात्र त्रिशूळ घेतले मस्तकी चंद्र कोर वक्षी रुंड माळरुळे भाळावरी सारा भंडारा चर्चिला भाळावरी सारा भंडारा चर्चिला खंडोबाची कथा वाघ सांगयाला खंडोबाची कथा वाघ सांगयाला मार्तंड भैरवा रूढ नंदीवर झाला देवसेने सह युद्धास तो निघाला सात कोटी सेना कार्तिक स्वामी नेतृत्वाला ब्रह्मा विष्णु अग्नि सूर्य सारे सोबतीला गर्जले रणवाद्य कूच मणि चुलाला गर्जले रणवाद्य कूच मणि चुलाला खंडोबाची कथा वाघ सांगयाला खंडोबाची कथा वाघ सांगयाला चालून आली सेना वार्ता दूतानी दिदली उन्मत्त दैत्यांची ती मती गुंगली मणिमल्लाने ही दैत्य सेना सज्ज केली देवसेनेच्या समोर युद्धासाठी आली दैत्य मायावी आले मणिचुली युद्धाला दैत्य मायावी आले मणिचुली युद्धाला खंडोबाची कथा वाघ सांगयाला खंडोबाची कथा वाघ सांगयाला सैन्य दैत्य सैन्य एकमेक भिडले भूतो ना भविष्यती युद्ध सुरू झाले त्रिशूल भाले बाण घाव जिवारी लागले भले भले दैत्यगत प्राण जाहले कार्तिक स्वामींनी खड्ग दंष्ट्र वधला कार्तिक स्वामींनी खड्ग दंष्ट्र वधला खंडोबाची कथा वाघ सांगयाला खंडोबाची कथा वाघ सांगया आला मुख आणि कुंती लोमाचा वध झाला मणिमल्ल चिडले वाद्यांचा गजर केला महेश्वरा सवे मणियुद्धास सज्ज झाला पर्वता समान देह धारण तो केला मार्तंड भैरवाने सिंहनाद केला मार्तंड भैरवाने सिंहनाद केला खंडोबाची कथा वाघ सांगयाला खंडोबाची कथा वाघ सांगया आला
ज्ञानी मार्तंड युद्ध सुरू झाले माया भीमणीने बाण अक्रशे सोडले शरभ अश्व गजरूप माया भीते धरले भैरवान क्षणी त्यांचे शिरच्छेद केले घोड्यावरी दिव्य त्रिशूळ मारी दैत्याला घोड्यावरी दिव्य त्रिशूळ मारी दैत्याला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला त्रिशूळाचा असा वर्मी तो लागला आघाताने मणी धरणीवरी कोसळला भैरवाने पाय त्याच्या मस्तकी ठेवला गर्वहरण झाले भक्तिभाव जागा झाला स्तुती करून आळवी मार्तंड भैरवाला स्तुती करून आळवी मार्तंड भैरवाला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला ऐकुनी मनीवर प्रसन्न झाले मागावे वरदान मार्तंड भैरव बोलले स्तुती जो करील लक्ष्मी प्राप्त हो त्याला मस्तकी माझ्या खंड ठेवा चरणाला तथा सुम्हणताच प्राण त्याने सोडला तथा सुम्हणताच प्राण त्याने सोडला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला भक्तिवर्मणीचा देव प्रसन्न झाला योजले जीवदान द्यावे मल्ला सुराला मल्लाकडे धाडिले विष्णू सशिष्टाईला युद्ध सोडून पाताळी जावे निरूप हा दिला गरुडावर आरूढ विष्णू मल्लाकडे गेला गरुडावर आरूढ विष्णू मल्लाकडे गेला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला मल्लासुराला समजावी तो विष्णू देव हितासाठी मल्ला बोले पाताळात जाव सूडमणीच घेण्या मारीन मी देव प्रल्हाद पूज तुम्ही इथेच राहाव बोलून मल्लासुर युद्धास निघाला बोलून मल्लासुर युद्धास निघाला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला मल्लासुराशी युद्धाला धुत मारी आली दैत्य सेनेचा संहार करू लागली रणांगणी बाणांची वृष्टी झाली दैत्यवरी शिळेचा वर्षाव करू लागली मल्लाच्या बाणाने वेध तिचा घेतला मल्लाच्या बाणाने वेध तिचा घेतला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला
व्याकुळ घृत मारीच्या रक्षणा धावले मार्तंड भैरव रणांगणात आले मल्लासुरा सवे युद्ध घनघोर झाले पाशुपत अस्त्राने त्रिशूळ अभिमंत्रित केले घाव त्रिशूळाचा असा जिभारी लागला घाव त्रिशूळाचा असा जिभारी लागला खंडोबाची कथा वाघ सांगायला खंडोबाची कथा वाघ सांगायला मल्लाने प्रतिकाराचा प्रयत्नही केला ब्रह्मशक्तीचा वापर करून पाहिला मल्लासुराच्या छातीवर त्रिशूळ आदळला आघाताने मल्लासुर धरणीवर कोसळला मार्तंड भैरवाने पाय डोई ठेविला मार्तंड भैरवाने पाय डोई ठेविला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला आला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला आला मल्लासुराची त्या बुद्धी बदलली भैरवाचे पाय धरून स्तुती आरंभली तुझ्या नाम आधी नाव घ्यावे वाणी बदली मस्तक अखंड बोले राहावे चरण तळी तथा तू म्हणून वर प्रदान केला तथा तू म्हणून वर प्रदान केला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला मार्तंड भैरवाने दैत्य वध केला तिन्ही लोकी आनंदी आनंद झाला सात धर्म पुत्र ऋषीना सांगावा धाडला सांगितले त्यांना आश्रम स्थापण्याला सप्त ऋषी आरंभी शिवस्तुतीला सप्त ऋषी आरंभी शिवस्तुतीला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला मागणे हे आमचे मान्य करावे स्वयंभूलिंग रूपी इथे सदैव राहावे मार्तंड भैरवाने म्हणणे मान्य ते करावे रूप मार्ग शीर्ष शुद्ध षष्टी सदा वावे म्हळस संग लिंग रूपे अवतरला म्हळस संग लिंग रूपे अवतरला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला खंडोबाची कथा वाघ्या सांगायला आला मार्तंड भैरव शिवशक्ती म्हाळसाई देवसेच्या भूमीवरी अवतार घेई किमशेट शिवपूजेत मग्न होई संतान नव्हते हीच खंत त्याच्या ठाई स्वये आधी माता प्रकटली त्या धामला स्वये आधी माता प्रकटली त्या धामला खंडोबाची कथा वाघ्य सांगायला खंडोबाची कथा वाघ्य सांगायला
आनंद करावे संभाळ साई बदली डोळे झाकताच क्षणी नवलाई घडली बाल रूप धारिले ती रडाया लागली डोळे उघडताच कन्या दृष्टी सपडली पोटच्या पोरी परी सांभाळ केला पोटच्या पोरी परी सांभाळ केला खंडोबाचे कथा वाग्या सांगाया आला खंडोबाचे कथा वाग्या सांगाया आला शेठजींनी नाव तिचे म्हाळ साठेवले काळ लटला शेठजी चिंतित झाले उपवर कन्याच्या लग्नाचे स्वप्नी आले स्वप्नी दृष्टांत देत मल्हारी बोलले लग्न माझ्याशी लावण्या यावे पालीला लग्न माझ्याशी लावण्या यावे पालीला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला शेठजींचे भाग्य फळाला हो आले मुलीसह त्यांनी पाली गावते गाठले पौष शुद्ध पुनवेला मार्तंड भैरव आले मानव रूपात लग्न पार पडले आजही विवाह सोहळा पाली पेंबरला आजही विवाह सोहळा पाली पेंबरला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला लग सखीती जयाद्री पार्वतीची प्रचिती तिलाही गंगा उमेच्या वराची मात नावतारात भारी आहोशील भैरवाची नाव बाणधारी कन्य बाणसुराची मल्हारी मंत्र दीक्षा देई नारद बाणूला मल्हारी मंत्र दीक्षा देई नारद बाणूला खंडोबाचे कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाचे कथा वाघ्या सांगाया आला वनी जाऊन तप करण्या सांगितले चंदन पुरात व्रत आरंभ केले आजा मेया नेले की परी सांभाळिले धनगराच्या बाणूला त्रैलोक्याने पूजले प्रसन्न झाला देव देई खडावा तिला प्रसन्न झाला देव देई खडावा तिला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला घालूनी खडावा पाणू जेजुरी लाली म्हाळसा मल्हारीची ती स्वारी पाहिली बाणू मल्हारीची क्षणी नजर भेट झाली आठवण वचनाची मातंड भैरवाला झाली काजळाची शाई पत्र लिहिले देवाला काजळाची शाई पत्र लिहिले देवाला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला
हर जितीच्या सारी पटाची योजना ती केली खेळात देवी सवे स्वारी मार्तंडाची हरली सोन्याची जेजुरी बाणू साठी सोडली एक तपासाठी स्वारी देवाची निघाली बाणाईच्या भेटी आला चंदनपुराला बाणाईच्या भेटी आला चंदनपुराला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला चंदनपुरात येता मूळ रूप बदलल म्हाताऱ्या धनगराच रूप देवन घेतल विचारपूस करता गाव जेजुरी बोलल कंडू धनगर असं नाम सांगितल धनगराच्या पारावरी राम राम केला धनगराच्या पारावरी राम राम केला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला घरी आला पानूच्या वाड्याला कैलासीचा राजा तिथे चाकरी राहिला हे बकरे मेंढ्या घेऊन जातो नेमन चारायाला एक तपाचा काळ आता आला संपण्याला बकरे मेंढ्या खडकावर आपटाया लागला बकरे मेंढ्या खडकावर आपटाया लागला खंडोबाची कथा वाघ सांगायाला खंडोबाची कथा वाघ सांगाया पहिले हे जाने बाणूच्या घरी आला सांगतो प्रकार बाणू आजा मेला हे बाणू आजा मे आले जाब विचारण्याला बघता बघता गाव सारा तिथ गोळा झाला अटीवर जित्या करीन मेंढ्या बोलला अटीवर जित्या करीन मेंढ्या बोलला खंडोबाची कथा वाघ सांगाया आला खंडोबाची कथा वाघ सांगाया आला बाणाईन लगीन कराव जित्या करीन मेंढ्या तिन जेजुरी लयाव समजा बिया मेय बाणू होय तू म्हणाव बाणूला समज न काय नेमक कराव होय म्हणता देवन भंडारा उधळला होय म्हणता देवन भंडारा उधळला खंडोबाची कथा वाघ्या सांगायाला खंडोबाची कथा वाघ्या सांगायाला उधळता भंडारा तिथ चमत्कार झाला जित करून मेंढर देव मूळ रूपात आला मार्तंड भैरव मी मल्हारी बोलला जेजुरीचा राजा बघा वचनाला जागला लग्न सोहळा झाला त्या नळदुर्गाला लग्न सोहळा झाला त्या नळदुर्गाला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला खंडोबाची कथा वाघ्या सांगाया आला
त्याला घेऊन गड जेजुरीला आला, बाणाईचा साथी देव धनगर झाला। पाणू म्हळसा कांत देव मल्हारी साजला, भक्तांच्या कल्याण जेजुरीला थांबला। चरणी शरण गेला त्याचा उद्धार झाला, चरणी शरण गेला त्याचा उद्धार झाला। खंडोबाची कथा वाघ्या सांगायला, खंडोबाची कथा वाघ्या सांगायला। पिठे खंडोबाची जाणवी सत्वरी, कडे पठारी जेजुरी भोळ्या मल्हारीची स्वारी। निमगाव दावडी पाली पेंबर मंदिरी, शेगुडे सातारे नळदुर्ग भूमीवरी। मंगसुळी अन प्रेमपुरी भेटे भक्ताला, मंगसुळी अन प्रेमपुरी भेटे भक्ताला। खंडोबाची कथा वाघ्या सांगायला, खंडोबाची कथा वाघ्या सांगायला। स्वामी मल्हारी जागराला येतो, कुलधर्म कुलाचार भक्त तो करतो। हे विघ्न निवारतो देव लंगर तोडतो, भरित रोडक्याचा नैवेद्य स्वीकारतो। दिमडी घाटी वाजते देवाच्या आरतीला, दिमडी घाटी वाजते देवाच्या आरतीला। खंडोबाची कथा वाघ्या सांगायला, खंडोबाची कथा वाघ्या सांगायला। मल्हारी महात्म्याची काय वर्णावी थोरवी, पूजा श्रवणाने इच्छा पूर्ण क्षणी व्हावी। दिवटी बुधली कुटुंबा गाठावारी ही मागावी, चैत्र पौर्णिमेला भावे पूजा ती करावी। सोमवती चंपषष्ठी गर्दी दसरला, सोमवती चंपषष्ठी गर्दी दसरला। खंडोबाची कथा वाघ्या सांगायला, खंडोबाची कथा वाघ्या सांगायला। खंडेराया नित्य तुला आळवीतो, तुझी कृपा व्हावी हेच मागण मागतो। मल्हारी महात्म्य जगी नित्य जो सांगतो, खरा पुण्यवंत भक्त देवही भेटतो। भंडारा सत्वाचा कपाळी लावला, भंडारा सत्वाचा कपाळी लावला। खंडोबाची कथा वाघ्या सांगायला, खंडोबाची कथा वाघ्या सांगायला। कैलासीचा शंकर का मल्हारी झाला, कैलासीचा शंकर का मल्हारी झाला। खंडोबाची कथा वाघ्या सांगायला, खंडोबाची कथा वाघ्या सांगायला।